विटा तहसील समोर 25 फेब्रुवारी पासून पत्रकारांचे धरणे आंदोलन सुरू आहे. वाळू तस्करांना टीप देऊन पत्रकार सूरज जगताप यांना मारहाण करण्यास सांगणाऱ्या कडेगावच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी पत्रकारांनी बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले. त्याला पाठिंबा म्हणून रविवारी कडेगाव आणि विटा शहर बंद ठेवण्यात आले होते. व्यापारी संघटना आणि राष्ट्रवादीचे नेते वैभव पाटील यांनी बंद यशस्वी करून पाठिंबा व्यक्त केला. व्यापारी संघटना सर्व ताकदीनिशी पत्रकारांच्या आंदोलनात सहभागी झाली आहे. कडेगाव तालुक्यातील पत्रकार सूरज जगताप यांच्यावर वाळू तस्करांनी वडिये रायबाग तालुका कडेगाव येथे दिनांक 20 फेब्रुवारी रोजी त्यांच्या राहत्या घरी मारहाण केली. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणात चिंचणी वांगी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी आरोपीविरोधात अदखलपात्रक गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात हल्लेखोर आणि कडेगावचे तहसीलदार प्रांत यांच्याविरोधात दखलपात्र गुन्हा नोंदवावा याकरिता हे आंदोलन करण्यात येत आहे. राज्य मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शिवराज काटकर दत्तात्रय खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाच्या ठिकाणी प्रांताधिकारी संतोष भोर यांनी तपास सुरू आहे. आंदोलन मागे घ्या अशी विनंती केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी आधी संबंधित दोषीवर गुन्हा नोंद करावा असे सांगितले. आज शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते आणि भाजपचे संग्रामभाऊ देशमुख यांनी आंदोलनाठिकाणी भेट देऊन पाठिंबा दिला. भाजपचे संग्राम देशमुख म्हणाले, मी भारतीय जनता पार्टीकडून तीव्र निषेध व्यक्त करतो. पत्रकारांच्या पाठीशी ठाम राहणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. संजय विभूते म्हणाले, मुख्यमंत्री पालकमंत्री यांना हा घडलेला प्रकार सांगून जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रमुख यांच्याशी याबाबत बोलणार असल्याचे सांगितले. सर्व पक्षाचे बडे नेते पत्रकारांच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देत असताना काँग्रेसचा कोणीही बडा नेता अद्याप आंदोलनाला भेट देत नाही याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. यावेळी राजाराम गरुड शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते RPI डेमोक्रॅटिक तसेच अनेक सामाजिक आणि राजकीय संघटनांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. यावेळी सातारा सांगली जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कडेगाव तालुक्यातील पत्रकार सूरज जगताप यांच्यावरती भ्याड हल्ला झालेला आहे. अशा प्रामाणिक पत्रकारावरती हल्ला झाल्यानंतर त्यांनी प्रशासकीय यंत्रणेकडे दाद मागितली, परंतु कोणत्याही प्रकारची दाद प्रशासनानं घेतलेली नाही आहे. या संदर्भामध्ये जे सूरजचं धरणे आंदोलन चाललेलं आहे त्याला ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन ही संघटना पूर्णपणे पाठिंबा जाहीर करत आहे. त्याच्यानंतर जे काही घडलेलं म्हणजे कुठंतरी लीक आहे, लिकेज असं म्हणू आपण, ते लिकेज चुकीचं आपले नागरिक आणि पत्रकार त्याच्यात धोक्यात येतात. आपण हे फिल्मार गांभीर्याने दत्तक घेतली. आता शुक्रवारी अधिवेशन पण काही दिवसात सुरू आहे आणि माझी विनंती गेले काही दिवसांपासून सगळी पत्रकार मंडळी इथं बसलेलं आहे आणि तुमच्या बरोबर आम्ही सगळेच आहोत. अशी घटना घडता कामा नये. त्या संदर्भाने चिंचणी वांगी पोलीस ठाण्यामध्ये तालुक्यातील पत्रकार गेले होते. त्यांनी एकत्रित जाऊन या प्रकरणात गुन्हा दाखल करावा आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी केली होती. चिंचणी वांगी पोलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली आणि यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला की ज्यामुळे यामध्ये पुढे काहीच होऊ नये. सूरज जगताप यांच्यावरती झालेला हल्ला अभ्यास स्वरूपाचा आहे आणि ह्या घटनेचा आम्ही एक पत्रकार म्हणून निषेध करतो. वाळू तस्करांनी पत्रकारांना घरामध्ये घुसून मारलेल्याच्या निषेधार्थ त्या ठिकाणी विद्यामध्ये सर्व पत्रकारांचं आंदोलन सुरू आहे. उद्धवसाहेब ठाकरे हे कधीही मुजोर अधिकाऱ्याला पाठीशी घालणार नाहीत. पत्रकारांच्या बाबतीमध्ये पत्रकार संरक्षण कायदा करण्यासाठी मागा सुद्धा माननीय उद्धव ठाकरे यांनी खऱ्या अर्थानं प्रयत्न केलेले आहेत. खात्री आहे की याच्यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. कडेगाव तालुक्यातील वाळू तस्कराने आमच्या एका जगताप नावाच्या पत्रकार बांधवावरती घरात घुसून जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा आम्ही भिलवडी कृष्णाकाठच्या परिसरातील सर्व पत्रकार बांधव त्याचबरोबर भिलवडी व्यापारी संघटना यांच्या वतीनं निषेध करतो. पुन्हा एकदा पत्रकार बांधवांना मी उद्याच्या संविधान बचाव रॅलीच्या निमित्तानं विटा शहरामध्ये जे काय या ठिकाणी आपण प्रशासनाकडे सरकारकडे एक दाद मागण्याचा प्रयत्न करतो आहे त्यालाही पाठिंबा देतो. ह्या चाललेल्या उपोषणाला न्याय मिळेपर्यंत आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सोबत असू अशा पद्धतीने या ठिकाणी पाठिंबा देतो. येथे जो परवा कडेगावमध्ये पत्रकारावरती जो हल्ला झाला
तो भ्याड हल्ल्यावरती जे काही कोण असेल किंवा अधिकारी असतील ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई व्हायला पाहिजे। हे रायगा रायबाग येथे झालेल्या पत्रकारांना मारहाणीच्या निषेधार्थ लेवडी माळवाडी आंतरतोप येथील सर्व पत्रकारांनी आज लेवडी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढून निवेदन दिलेलं आहे। व्यापारी बेलोडी परिसरातले व्यापारी यांनी त्याचा निषेध करण्यासाठी बेलोडी स्टेशन पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे। आमची सर्वांची एकच मागणी आहे की जे कोणी हे पत्रकारांवर हल्ला केलाय भ्याड हल्ला केलाय त्यांचा कठोर शासन हे व्हायलाच पाहिजे। कडेगाव येथील वडी ए रायबाग येथे पत्रकारावर जो हल्ला झाला हा हल्ला भ्याड असून या हल्ल्याचा आम्ही सर्व पत्रकार संघटना निषेध करतो। जो भ्याड हल्ला आहे वडे रायबाग मधल्या जगतापांना ती मारहाण झाली आणि ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या पद्धतीनं जी भूमिका चुकीची राबवून एका बातमीदारावरती मारहाण होण्याची जी वेळ आली अशा पद्धतीचं या जिल्ह्यामध्ये परत कोण धाडस करणार नाही। आणि पत्रकार काय असतो समाजाला काय न्याय मिळवून देऊ शकतो जिल्ह्यामध्ये आम्ही 100% मानणार बी आहोत। त्यांनी हल्ला जरी केला असं तर आम्ही लेखणीतून मानणार आहे। वाळू तस्करांच्या विरोधात लिहिण्याची जी भूमिका मांडली ती 100% आमचे सगळे पत्रकार योग्य त्या भूमिकेतनं मांडतील